कोपरगाव तालुक्याचं विधानसभा आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर साहजिकच इतर तालुक्यापेक्षा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ मात्र एक आगळ्यावेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी दिसून येते. खरं तर कोपरगाव विधानसभेतील एक दोन अशी दोन दिग्गज नेते असतात की त्या ठिकाणावरूनच खरं तर राजकारण केलं जातं. काळे आणि कोल्ह्यावरती फिरत असलेलं हे राजकारण आज तागळ्यात पाचरंगी अर्थात पंचरंगी अशी लढत खरं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होते आहे. मित्रांनो, खरं तर आज या ठिकाणी आपण कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रबळ राजकीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या अशा महत्वाच्या असणाऱ्या अशा संवत्सर गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काळे आणि कोल्हे या दोन्ही प्रतिस्पर्धीला एक टक्कर देण्यासाठी आणि त्यांचं एक वजन थोडंसं बाजूला सारण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून ज्यांनी आपली लढत या ठिकाणी दिली जाते आहे अर्थात गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशाबा पाटील परजण यांच्या रूपाने अपक्ष उमेदवारी खरं तर कोपरगाव विधानसभामध्ये त्यांनी दाखल केलेली आहे. परंतु या ठिकाणी कोपरगाव विधानसभामध्ये पाचरंगी लढत होत असताना स्नेहताताई कोल्हे भाजपाच्या वतीने त्यांनी निवडणूक आपली उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आशुतोष काळे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर या दोन्हीलाही खरं तर बाजूला सारण्यासाठी तीन अपक्ष उमेदवारांनी मात्र आपली सॉरी दोन अपक्ष उमेदवारांनी आपली दाखल या ठिकाणी उमेदवारी केली आहे. यामध्ये पंचरंगी लढत होत असताना स्नेहताताई कोल्हे आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अपक्ष म्हणून राजेशाबा पाटील परजणे जे संवत्सर गाव खरं तर त्यांचा बालेकिल्ला आहे आणि अशाच संवत्सर गावामध्ये आज आपण या आठवडे बाजाराच्या निमित्ताने खरं तर जनतेचा कौल जाणण्यासाठी जनतेचा कौल अशा S24 न्यूज या आमच्या चॅनलमध्ये खरं आपण सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो. की कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी या ठिकाणी पाच रंगी लढत होते आहे. काळे आणि कोल्हे दोन राजकीय सत्ता स्पर्धा या ठिकाणी खरं राजकारणांची दोन दिग्गज नेते केले जातात पण या दोघांनाही खेरीज राजेशाबा पाटील परजणे असतील विजय वाढणे ज्यांची आपली एक नगराध्यक्ष कोपरगाव तालुक्यामधून ते निवडले गेले आहेत जनतेने निवडलेला आहे अशोक गायकवाड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहे. काय वाटतं की कोपरगाव तालुक्याचं समीकरण काय होऊ शकतं? समीकरण संवत्सरचे राजू आबा परजणे हे निवडून येतील आणि आमदार होतील. त्यांचं या गावामध्ये भरपूर काम आहे. नेमकं या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पेच प्रसंग एक मतदार म्हणून तुम्हाला पडतो का? नाही, पेच प्रसंग काहीच नाही. अन्नांची कामं या गावामध्ये भरपूर आहे. कॉलेज असू, ग्रामपंचायत असू, सोसायटी असू, पाण्याचा प्रश्न असू, रोडचा प्रश्न असू, सगळं अन्न सोडलेले. तुम्ही कोणताही अडथळा नाही. तुम्ही कोपरगाव तालुक्यातलेच? हो, कोपरगाव तालुक्यातले. मग कोपरगाव तालुक्यामध्येच या ठिकाणी जी मोदी सरकार असेल फडणवीस सरकार असेल यांच्या माध्यमातून खूप सारी विकासाची कामं आज तागात केली गेलेली आहे. मग घरकुल योजना असेल, गॅस कनेक्शन योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना असेल, अशा योजना तुमच्यापर्यंत आलेल्या असतील? हो, आलेलं आहे ना, योजना आलेलं आहे. पण इथं स्थायिक उमेदवार आमचा गावचा जो कार्यकर्ता उमेदवार आहे राजू अण्णा परजणे हे कामाचे माणसं आहे, हे काम करणारे माणसं आहे, गरिबाला साथ देणारे माणसं आहे, हेच निवडून येणार, हेच आमदार होणार. नमस्कार काका. नमस्कार. कुठले तुम्ही? मी कानेगाव वारी. कानेगाव वारीचे आहेत म्हणजे तालुका कोपरगाव आहे. साहजिकच कोपरगाव विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. कोपरगावचं समीकरण जरा बदलतं आहे. कोपरगाव विधानसभाचं राजकारण चांगल्या चांगल्यांना कळत नाही असं अगदी काळे आणि कोल्हे यांच्या प्रतिस्पर्ध्यावरती आता वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. की कोपरगाव विधानसभेच्या राजकारणाच्या संदर्भात काय वाटतंय? कोपरगावच्या राजकारणाला आहे ना काळे आणि कोल्हे या दोन्ही माणसांना आहे ना लोकं कंटाळलेले आहेत. त्याच्यासाठी लोकांना बदल म्हणून आहे ना राज्यसभा परजण्याला निवडून देणं गरजेचं आहे. नवीन नेतृत्व म्हणून त्यांना निवडून देणं गरजेचं आहे असं वैयक्तिक मला वाटतं. मावशी, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही शेतकरी आहात. शेतकरी आहात म्हणल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही शेतमालाच्या संदर्भात खुश असाल? कर्जमाफीचा प्रश्न होता हा कर्जमाफीचा प्रश्न मावशींचं म्हणणं की माझ्यापर्यंत आलेलं नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं ते म्हणते की आम्ही शेतमालावरती खुश आहोत. म्हणजे पुन्हा एकदा कोपरगावचं बदलतं जे राजकारण आहे तुम्हाला काय वाटतं की कोपरगावचं आमदार आज तागायत कोणी व्हावं? राजेशाबा. राजेशाबांची त्यांनी कौल दिलेला आहे. परंतु एक सगळ्यात महत्वाचं की कोपरगावचं जे बदलतं राजकारण आहे या बदलतं राजकारण साहजिकच या मिरचीप्रमाणे तिकट राजकारण आहे. माझ्या बरोबर आहेत बाबा, तुम्हाला काय वाटतं की कोपरगाव विधानसभेवरती आमदार म्हणून विधानसभेवरती कोण असेल? काम करणारा पाहिजे फक्त आम्हाला. बरोबर आहे, काम करणारा. तुम्हाला काम करणारा असा आमदार असावा लागतो. परंतु आज गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्नेहता कोल्हे आज विधानसभा कोपरगाव विधानसभेच्या लोकप्रतिनिधी आहेत. मग पुन्हा एकदा तुम्हाला त्याच आवश्यक आहे? नाही, त्या नको आहे आता.
बर ठीक आहे, मग त्या नको आहेत. आज पंचरंगी लढत होते आहे. स्नेहता कोल्हे आहे, आशुतोष काळे आहेत, राजेश आबा अपक्ष म्हणून आहेत, विजय वाडणे आहेत अपक्ष म्हणून, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक गायकवाड आहेत. अशी पाच रंगी लढत होते आहे. तर आम्हाला तरुण तडफदार तरुण नेता पाहिजे. साजिक आहे तरुण तडफदार आहे की मतदान आपल्याकडे किती तारखेला आहे? 21 तारखेला. 21 तारखेला हे मतदान आहे आणि साहजिकच जनतेचा कौल मात्र हा वेगवेगळ्या घटकांनीशी बदलतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, साहजिकच जनतेला नवं नेतृत्व मात्र या ठिकाणी पाहिजे आहे. खरं तर निवडणूक म्हणलं की तरुणांच्या अंगात येतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. खरं कोपरगावचा विधानसभेचा रणसंग्राम तुम्ही बघत असाल तर गेल्या 2 ते 4 दिवसापासून तरुणांचं व्यासपीठ बदलण्याचं काम मात्र वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून चालले आहे. आपल्या शेजारी माझ्या शेजारी एक तरुण आहे, नुकतेच ते प्रवास करून आज माझ्याशी इथंच मला संवत्सर गावामध्ये ते भेटले. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय विलासराव लोहकणे. तुम्हाला माहित असेल की कोपरगाव विधानसभेमध्ये रणसंग्राम सुरू झाला आहे. खरं तर आमदारकीची ही निवडणूक आहे, अत्यंत महत्वाची आहे. मग कोपरगाव संदर्भातची उमेदवार तुम्हाला माहित आहे जी पाच रंगी लढत आता कोपर माहितीच आहे, परंतु त्या निगाने वेगळ्या प्रकारची जनता सुद्धा लोकांना माहिती आहे. काय वाटतंय यामध्ये? असंच वाटतं का विधानसभेच्या निवडणुकीपुरतेच लोक फार आश्वासनं देतात का आम्ही तुमच्यासाठी पाणी पुरू, वीज पुरू, रस्ते पुरू, पण प्रत्यक्षात 50 वर्षात कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्याकरताच मी सांगितलं की तरुणावरती जो भरोसा आहे हा भरोसा कटल्या पसल्या कशाचा वेळ नसतो. असा तरुण आमच्या शेजारी आहे तो दत्तभाऊ. दत्तभाऊ सांगतोय की प्रत्येकजण त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर निवडून येण्यापूर्वी खूप मोठमोठी आश्वासन त्या ठिकाणी दिले जातात, पण आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी होत नाही. मग नेमकं असं विचारायचंय की यंदा कोपरगाव विधानसभेचा उमेदवार जे आहेत त्यामध्ये कोण आमदार होणार? तरुण पिढीने आणि गावाच्या लोकांनी विचार केला चांगल्या पद्धतीचे का 50 वर्षात फक्त ग्रामीण भागातील लोकांना भूल थापत देत आले. यामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते झाले नाही, कुठल्या प्रकारची वीज पुरवली जात नाही आणि रस्त्याच्या खड्ड्यामुळे लोकांना मनक्याचा इतका प्रॉब्लेम होतो आहे का त्याला म्हणजे लिमिटच नाही, इतका त्रास होत आहे. यामध्ये फक्त यावेळेस फक्त राजेश आबाच निवडून येतील सर्व ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात एवढंच आहे का फक्त ऑटो रिक्षाच येणार. राजेश आबा पाटील पर्जन यांच्या वतीने खरं तर लोकांचं म्हणणं आहे की नवनेतृत्व या ठिकाणी पाहिजे आहे. मग काळे आणि कोल्हे या दोन्हीच्या राजकारणामध्ये येणारी ही 3 फळी यामध्ये कुठल्या प्रकारचा धसका हे प्रतिस्पर्धी काळे आणि कोल्हेंच्या यांना गटाला बसू शकतो की? एकदा तुमचं नाव सांगा. मी गुलाबबाबू वैशिक. साजिक आहे कोपरगावची विधानसभेचं राजकारण तुम्हाला लक्षात आलेलं आहे की एक येणाऱ्या 21 तारखेला निवडणूक होते आहे. काय वाटतं की कोपरगाव विधानसभेवरती काय होऊ शकतं? माझ्या मते कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जरी पंचरंगी लढत होत असली तरी पारंपरिक जे 2 गट होते काळे आणि कोल्हे त्यांना छेद देण्याचा प्रयत्न तिसरे उमेदवार पर्जने करतील, परंतु गेली 5 वर्ष माननीय आशुतोष दादा काळेसाहेब हे मागच्या वेळेस पराभूत झाले आणि पराभूत झाल्यानंतर त्यांनी हार न मानता पुन्हा या मतदारसंघामध्ये समाजकार्य करता करता गेली 5 वर्ष या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि या कार्याच्या जोरावर माननीय आशुतोष दादा काळेसाहेब हे विजयी होतील असं मला वाटतं. परंतु मतदारसंघामध्ये एक जरा चर्चा आहे की माजी आमदार अशोकराव काळे 10 वर्ष ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस कोपरगावचं पाणी त्यांच्या कालखंडात गेलं असं मतदार बंधू भगिनींचं म्हणणं आहे. मग नेमकी त्या धर्तीवरती आशुतोष काळे आता स्नेहताताई कोल्हे आहे त्या विकासावरती ठाम म्हणून लढता आहे, मग आशुतोष काळे या कोणत्या मुद्द्यावरती लढण्याचा प्रयत्न करताय? ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही की गेली 10 वर्षात पाणी गेलं. गेली 35 वर्ष सत्ता ही कोल्हे घराण्याच्या अखत्यारीत आहे आणि गेली 10 वर्ष माननीय अशोकदादा काळेसाहेब यांना या ठिकाणी सत्ता मिळाली, परंतु ते विरोधी पक्षाचे आमदार होते. विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले आणि हा जो पाणी घालवण्याचा मुद्दा आहे हा जो ब्लेम त्यांच्यावर लावला जातो हा निश्चितच चुकीचा ब्लेम आहे. म्हणजे साहजिकच तुम्हाला म्हणायचं की या कोपरगाव विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आशुतोष काळे म्हणजे अर्थात अशोकदादा काळेंची पुनरावृत्ती भरून काढणारं पुन्हा एकदा काळे कुटुंबातली पिढी जी आहे आशुतोष काळे हे कोपरगावच्या विधानसभेवरती आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाणार? निश्चितच जातील.
निश्चितच जातील, कारण त्यांच्याजवळ ते एक उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत. गेली 5 वर्ष मतदारसंघांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा लढे दिलेले आहेत आणि आजच्या तरुण पिढीच्या मनामनामध्ये आशुतोष दादा काळे यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. फक्त तरुण पिढीच नाही तर वृद्धांपर्यंत सुद्धा आशुतोष दादा पोहोचलेले आहेत. या ठिकाणी माझ्यासमोर काही राजेशाबांचे काही समर्थक आहेत, मी त्यांना त्यांचं नाव विचारून तदनंतरच काम चालू करतो. तुमचं नाव सांगा. लक्ष्मण नानासाहेब साबळे. अण्णा, खरं तर कोपरगाव तालुक्यामध्ये 5 रंगी लढत होते आहे. स्नेहता कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अपक्ष म्हणून राजेशाबा पाटील परजणे, कोपरगाव तालुक्याचा नगराध्यक्ष जे आहेत वाडणे त्या ठिकाणी लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक गायकवाड. काय वाटतं की कोपरगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बदल होणार की साहजिकच काळे आणि कोल्हे यांच्या भोवती राजकारण फिरणार? यावेळेला निश्चितच बदल होणार. आता लोकांना हवा बदल नव्हा, कारण गेली 48 वर्ष या कोपरगाव तालुक्यामध्ये या दोन घराण्यांनीच सत्ता उपभोगली. आम्ही सुद्धा कधी काळे कधी कोले यांच्याबरोबर काम करून त्यांना या भागाचे काम करण्याची संधी दिली, परंतु त्याचा आमचा भ्रमनिरास या ठिकाणी झाला. आणि आता स्वर्गीय अण्णा यांचा थोड्या मताने या ठिकाणी पराभव झाल्यानंतर आमच्या गटात संपूर्ण तालुक्यामध्ये लोकांची एक भावना आहे की अण्णांचं स्वप्न साकार करण्याकरता या ठिकाणी तिसरा पर्याय निवडला गेला पाहिजे आणि या दोन महाशक्तींना आम्ही तिसरा पर्याय देण्याकरता या मैदानामध्ये उतरलेलो आहे. खरं अण्णांचं म्हणणं आहे की काळे आणि कोल्हे आम्ही यांच्यासोबत काम केलेलं आहे, परंतु त्यांचा विकासाचा स्पर्श मात्र आमच्या गावाला किंवा आम्हाला झालेला नाही, म्हणून आम्ही तिसरा ऑप्शन अर्थात राजेशाबांच्या वतीने या ठिकाणी समोर केला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, 5 वर्ष कोल्हे अर्थात स्नेहता कोल्हे 5 वर्ष त्यांनी आपली लोकप्रतिनिधित्व कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलेत. मोदी सरकारच्या वतीने असतील, फडणवीस सरकारच्या वतीने असतील, काही विकासाचे मुद्दे खरं तर या संवत्सर गावामध्ये आणि विकासाचे काही थिंगी खरं तर कोल्हे गटाच्या वतीने या ठिकाणी केली गेलेली आहे. एकदम चुकीचं आहे, कारण ते कोटी न कोटीचे उड्डाण या ठिकाणी दाखवतात, 321 कोटीचे या ठिकाणी फ्लेक्स लावतात, कटआउट लावतात, परंतु खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास हा अजिबात झालेला नाही. पूर्ण तालुका हा भकास झालेला आहे. एका गावामध्ये जाण्याचा रस्ता नाही, कुठले पाण्याची सोय नाही. मागच्या वेळेला या बंधारे आपले अडवलेले असताना यांनी त्या ठिकाणी उभे राहून जायकवाडीला पाणी सोडून दिलं, शेतकऱ्यांचे हाल झाले. आज तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास राहिलेला नाही, नुसत्या भूलतापा आणि या लोकांना जनता कंटाळलेली आहे. म्हणून आता लोकांना तिसरा पर्याय दिल्याशिवाय या तालुक्याचा विकास निश्चितपणे होणार म्हणजे झाला पाहिजे, म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी देण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या वतीने आणि फडणवीस योजना मात्र संवत्सर गावामध्ये खरं तर कोल्हे हे प्रतिनिधी आहेत, मोदी सरकारचे प्रतिनिधी, म्हणून ते पुढे काम या ग्राउंड लेवलला करताय. मग अशा प्रकारच्या योजना आज संवत्सर गावामध्ये आलेल्या असतील? थोड्याफार सरकारच्या ज्या योजना असतात त्या येतातच. जे आज केंद्र सरकार गल्ली ते दिल्ली यांचं सरकार असताना कुठेही काही हा विकास झालेला नाही. आणि ज्या राजीव गांधीच्या काळात ज्या योजना होत्या, मग त्या आयुष्यमान योजना असतील, यालाच थोडंसं नवं नाव देऊन यांनी योजना आणल्या, पण ते खऱ्या अर्थाने गोरगरिबांची नुसती फसवणूक या ठिकाणी चाललेली आहे. घरकुलं असतील, मोदीजींचं निश्चित आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो, त्यांचे चांगले कामं आहेत, परंतु या तालुक्यामध्ये जे वाळवंट या दोन्ही महाशक्तींनी केलं त्याचा जाब आता लोक यांना मतदानातून मतपेटीतूनच निश्चितपणे देणार आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण राधाकृष्ण विखे पाटलांच्या राहता मतदारसंघाला लागून अगदी आहेत ती 13 गावं कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. मग आता या ठिकाणी जरा थोडासा पेच प्रसंग पडतोय. राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी राहत्यामधून घेतली आहे. अगदी कोपरगाव विधानसभामध्ये स्नेहता कोल्हे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री साहेबांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी त्यांनी चांगलं आणि छानचं सुंदरसं भाषण त्या ठिकाणी केलं. मग राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखालचं 13 गावं ही कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे. एकीकडे राजेशाबा हे मेवणे म्हणून संवत्सर गावचा बालेकिल्ला अर्थात कोपरगाव विधानसभामधून लढत आहे, एकीकडे राजेशाबा लढणार आहे, दुसरीकडे भाची आहे. मग नेमकी या ठिकाणचं राजकारण मात्र मतदार बंधू भगिनींना न समजणारं कोड आहे.
कोपरगाव तालुक्यातील म्हणजे जे आमच्या हा मतदारसंघाचे जे 10-11 गावं राहता तालुक्याचे आम्हाला जे जोडले त्या मतदारसंघामध्ये आम्ही जाऊन आलो, त्या लोकांची एवढी हेळसांड झालेली आहे की 10 वर्ष अशोकराव काळे त्या ठिकाणी आमदार होते, 5 वर्ष स्नेहलाताताई होते आणि त्यांचे सर्व जे कामं असतात ते राहता तालुक्याशी निगडीत असतात, मग त्यांना या तालुक्याचे प्रतिनिधी काहीच मदत करत नाही ही त्या लोकांची भावना आहे. त्या लोकांना आता आबासारखा नवीन नेतृत्व पर्याय या दोघांना दिला पाहिजे म्हणून त्या 11 गावातील लोक या दोघांना इतके कंटाळले आहे की त्यांनी सांगितलं की राधाकृष्ण पाटील स्टेजवर काही सांगू आम्ही मात्र राजेश आव्हांचं या ठिकाणी काम करणार आहे. खरं तर उमेदवारांचं या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं ओघ जरी वाढत असला तर मात्र मतदार बंधू भगिनींना या संवत्सरच्या गावाच्या मतदार बंधू भगिनींचा विचार केला तर मात्र त्यांना आता बदल नवा हवा आहे, कारण काळे आणि कोल्हे गटाला ते मात्र वैतागलेले अशा स्वरूपात त्यांनी आपल्याशी चर्चा केली. पण मात्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून स्नेहता कोल्हे असेल, काळे गट असेल, अगदी वहाडणे गट असेल, त्या ठिकाणी राजेश आव्हांचा गट असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं वंचित बहुजन आघाडी 5 रंगी लढत मात्र या ठिकाणी होते आहे. संवत्सरच्या अशा पर्जनेच्या बाल्यकिल्ला ज्यांना समजला तो अशा संवत्सरच्या बाजार तळामध्ये आणि या मतदार बंधुभगीशी आपण आता संवाद केला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासमोर काही मतदार या ठिकाणी आहे, तरुण युवा कार्यकर्ते आहेत. नक्की तरुण युवा कार्यकर्त्यांची धमक अशी असते की ज्या ठिकाणी लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल अशा प्रकारचा आमचा तरुण युवा कार्यकर्ता असतोय. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश पर्जने, मी संवत्सर गावचा रहिवासी असून या ठिकाणी प्रामाणिक काम विकासार ठाम या स्लोगाप्रमाणे आमच्या आमदार स्नेहलोताताई कोले या ठिकाणी आमदारकीसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उभे राहिलेले आहेत. ताईंच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संवत्सर गावामध्ये 7.5 कोटीचे कामे ताईंनी या ठिकाणी केलेले आहे. आमच्या शेजारी जे तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले की 7 कोटीचं काम या ठिकाणी कोल्हे गटाच्या वतीने स्नेहता कोल्ह्यांच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे. अर्थात असे महेश दादांनी या ठिकाणी योगेश दादांनी या ठिकाणी सांगितलंय, साहजिकच कामकाज या ठिकाणी कोल्हे गटाच्या वतीने संवत्सरमध्ये झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. परंतु विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी तो मुद्दा ठाम ओढीत काढलाय की संवत्सर गावामध्ये अगदी कुठल्या प्रकारचं काम हे सत्ताधारी पक्षाच्या वतीने झालेलं नाही, नेमकं खरं काय? या ठिकाणी मी विरोधकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी वय आमदारताईंनी यांच्या यांनी निधीमधून आपल्या या ठिकाणी सबस्टेशन असेल, त्याचप्रमाणे 27 हायमेक्स दिवे असेल, नारंगीवरील मोठा पूल असेल, त्याचप्रमाणे 2 छोटे पूल असतील. संवत्सर गाव वारीकानेगाव मार्गाला जोडण्यासाठी हे 2 मोठ्या पुलांची अत्यंत गरज होती, ते त्यांच्या आमदार या निधीतून केलेलं आहे. मी विरोधकांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही आमदारताईंवर टीका करण्यापेक्षा तुम्ही संवत्सर गावामध्ये काय दिवे लावले तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी वाड्यावस्तीवर जाण्यासाठी अतिशय हाल आहे. या ठिकाणी आमच्या लक्षणवाडीमध्ये पडेगाव चौकी ते लक्षणवाडी या पडेगाव चौकीला शाळा असल्यामुळे लहान मुलं हे लक्षणवाडीवरून येतात. इनमीन तुम्हाला 3.5 रस्ते गावचे करता आले नाही आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी उभे आहात ही लोकशाही आहे, तुम्ही या ठिकाणी उभे राहून लोकशाहीनं मार्गाने तुम्ही ठीक जरी उभे असलेत तरी तुम्ही संवत्सरचं मॉडेल म्हणून जर तुम्ही काम केलं असतं तर तालुक्यामध्ये विकासाच्या जर गप्पा करत असाल तर हे फारपणे चुकीचं आहे. तुम्ही संवत्सरचा एकदा विकास करा, मग तालुक्याच्या प्रश्नावर तुम्ही यापुढे निर्णय घेण्याचं तुम्ही हे काम करा. या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील एक राजकीय दृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या असणाऱ्या संवत्सर गावामध्ये आहोत की 14 वर्ष वनवास जेव्हा प्रभू रामचंद्रांनी केला, अगदी प्रभू रामचंद्रांनी काही काळ या ठिकाणी व्यतीत केलेला आहे, म्हणून या ठिकाणी रामवाडी, लक्ष्मणवाडी, दशरथवाडी, हनुमानवाडी अशी पारंपरिक अगदी पौराणिक नावं आज तुम्हाला या संवत्सरच्या आसपास बघायला भेटेल. शेजारीच कोकमटाण आहे, कोकमटाणचा इतिहास या ठिकाणी गणला जातो. प्रभू रामचंद्राच्या कालखंडामध्ये सीतेमाईने एक छोटंसं वृक्ष लावलं आणि ते वृक्षाला असणारं कुंकू तिने आपल्या कपाळी लावलं म्हणून त्या ठिकाणी त्या गावाला नाव पडलं कुमकुमस्थान. परंतु त्या कुमकुमस्थानाचा अपप्रयोग झाला, जनतेला मतदारांना कुमकुमस्थान म्हणता नाही आलं म्हणून आज तागत त्या गावाचं नाव पडले कोकमटाण. आणि कोकमटाण या संवत्सर या दोन्ही गावामध्ये खरं तर अक्षतृतीयेच्या मूर्तावरती गोपनदोंड अशा प्रकारचा खेळ खेळला जातो, अशा प्रकारचा इतिहास आजही ऐतिहासिक अशा कालखंडामध्ये नव्हे तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील संवत्सर या गावातील मतदार जे आहेत अगदी चाणाक्ष आणि तज्ज्ञ सुज्ञ अशा पद्धतीचे आहे. खरं तर तरुण युवा कार्यकर्ते मुद्दा मी त्यांच्यावरतीच बोलतोय, कारण तरुण युवा कार्यकर्त्यांकडे जे मनगटात ताकद आहे त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या मातृत्वावरती आणि त्यांच्या दातृत्वावरती खरं कुठल्या प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही अशा प्रकारचे एक तरुण आपल्या शेजारी आहे. दादा एकदा तुमचं नाव सांगा. मुकुंद किशोर काळे. मुकुंद काळे म्हणून आपल्या शेजारी आहे. दादा मी सगळ्यात महत्त्व तुम्हाला प्रश्न विचारतो की कोपरगाव विधानसभेमध्ये 5 वर्ष कोल्हे या गटाच्या स्नेहता कोल्हे आमदार होतात, मग त्या ठिकाणी विकासाचा स्पर्श तुम्हाला झाला का? नक्कीच झाला.
ज्या 5 वर्षात आत्तापर्यंत कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या अपंगांचं अपंग दिव्यांग म्हणजे थोडक्यात अपंग सांगायचे तर त्यांच्यासाठी जो शेवटचा घटक आहे तो आमदारताईंनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या म्हणजे काय तर त्यांनी आमचे ऑनलाईन सर्टिफिकेट नव्हते त्याच्यानंतर बस पासेसचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर आम्हाला जाण्यायेण्याचा प्रॉब्लेम जो आमचा घरातला व्यक्ती आम्हाला नेऊ शकत नाही ते आमदारताईंनी आमचं काम करून दिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे मुकुंदभाऊ काळे जे आहेत दिव्यांग आहे अपंग आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी चांगले चांगले लोक चांगल्यासाठी काम करत नाही परंतु आमच्या स्नेहता कोल्हे यांनी आमच्या दिव्यांग अपंगासाठी एक महत्त्वपूर्ण चांगल्या प्रकारची सर्टिफिकेट अशा प्रकारची कामं या ठिकाणी केलेली आहे अर्थात त्यांचं म्हणणं आहे की या कोपरगाव विधानसभेवरती मग आमदार कोण होणार नक्कीच आमदार स्नेहलताताई कोल्हे साहेबच होणार या ठिकाणी कोपरगाव विधानसभेचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा कमळ या कोपरगाव विधानसभेवरती फुलणार आहे अर्थात संसदेमध्ये ज्या वेळेस कामकाज केलं जाणार आहे स्नेहलता कोल्हेच्या माध्यमातून अर्थात कोपरगाव विधानसभा मतदारसंघावरती पुन्हा एकदा श्रीरूपी रणरागिणीचं रूप अर्थात स्नेहलता कोल्हेच्या माध्यमातून जाणार आहे अशा प्रकारचं मत या ठिकाणी मतदार बंधू भगिनी केलेलं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव पांडुरंग काशिनाथ शिंदे मी भारतीय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक समर्थक आपल्या शेजारी आहेत की त्यांचाही एक महत्त्वाचा प्रश्न मी त्यांना विचारतोय की या कोपरगाव तालुका विधानसभेचा मतदारसंघाचा विचार करता 5 रंगी लढत होते आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये काळे आणि कोल्हे यांच्या भोवती राजकारण फिरायचं परंतु आता राजेशाबा आहे जे चांगल्या प्रकारचं वर्चस्व निर्माण करत आहे एकीकडे वाढणे आहे कोपरगाव तालुक्यात नगराध्यक्ष झालेत वंचित बहुजन आघाडी जे अशोक गायकवाड आहे मग या तिन्ही अपक्ष आहेत थोडक्यात आपण वंचित बहुजन आघाडी एक धरू या 2 अपक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आहे या तिन्हींचा काही धसका बसू शकतो का वंचित आघाडी वगैरे काहीच नाही अपक्ष पण काहीच नाही भारतीय जनता पार्टी 2 खासदारापासून 80 खासदारापर्यंत गेली 80 खासदारातून 280 खासदार मिळवले 280 मधून 300 पार केलं त्यांचं जे मॉडेल आहे की देशासाठी काहीतरी करायचं हे सरकार कोणासाठी आहे हे देशासाठी आहे हे गोरगरीब जनतेसाठी आहे अशा ध्येयाने ते जे प्रेरित झालेले आहे त्यांचं 370 कलम रद्द झालं पाहिजे देशामध्ये राम मंदिर अयोध्येमध्ये झालं पाहिजे असं नाराज घेऊन निघालेलं आहे आणि गोरगरिबांसाठी जे काही करायचं आहे हे सरकार कोणाचं आहे हे सरकार गोरगरिबाचं आहे असं हे घेऊन जे निघालेलं आहे त्यांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी स्नेहलताताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती उभे आहे तेव्हा हे यांच्या पुढे कोणीच नाही एकच आहे भारतीय जनता पार्टी स्नेहलताताई कोल्हे या कमळ घेऊन आलेले आहे आणि त्याच विजय होणार आहे हे मी ठामपणे सांगू अगदी कडक अशा भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा कोपरगाव विधानसभेवरती स्नेहलताताई कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा कोपरगाव विधानसभेवरती माजी मंत्री शंकर जी कोल्हे साहेब यांच्या सुनबाई या पुन्हा एकदा कोपरगाव विधानसभेमध्ये एक आमदार म्हणून पुन्हा निवडून येणार अशा प्रकारचं एक महत्त्वाची शाश्वती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे माझ्या शेजारी पुन्हा एकदा एक कोल्हे गटाचे समर्थक आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर पर्जने ज्ञानेश्वर पर्जने अर्थात या समस्त पंचक्रोशीमध्ये ते बापू या नावाने परिचित आहे तुम्ही संजीवनी कारखाना त्यांनी तुमचा काय नेमके कसं काय संपर्क संजीवनी कारखान्याचा मी आता संचालक आहे संजीवनी कारखान्याचे संचालक आहे अर्थात सहकार मंत्री शंकरावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक ज्ञानेश्वर बापू पाटील पर्जने खरं तर हे या संवत्सर गावातलं एक महत्त्वाचे शेतकरी बंधुराजे त्यांना मानलं जात आहे बापू सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की कोपरगाव विधानसभेचे उमेदवार तुमच्यापर्यंत आले कोपरगाव विधानसभेची रणधुमाळी कोपरगाव विधानसभेचं रणसंग्राम तुमच्यापर्यंत आलाय आता मात्र कोपरगाव विधानसभा त्याच्यामध्ये एक चर्चेला उदाहरण आलंय की ते म्हणताय की विरोधक असेल विरोधी पक्ष असतील ते म्हणताय की आता आम्हाला बदल पाहिजे बदल नवा पाहिजे वेगळ्या प्रकारच्या स्लोगननिशी ते चर्चा करताय मग मात्र आता आपलं विजन काय आपलं विजन अतिशय आमच्या युवकांनी अगोदर सांगितलेलंच आहेत तालुक्यात जवळजवळ 321 कोटीचे कामं आमच्या आमदारांनी केलेले आहेत गेल्या मागच्या 10 वर्षाचा बॅकलॉग बघितला तर 10 वर्षात पण काही कामं झाली नाहीत आणि आत्ताचे जे उमेदवार आपल्याला म्हणतायत आमच्या गावचे जे असतील ते त्यांचं विकासात्मक काम कुठल्याही याच्यात नाही आहे जे विकास असेल तो त्यांच्या खिशात विकास गेलेला आहेत सर्व जनतेला ते स्रोत आहेत आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून इथे जवळजवळ असंख्य आमचे 1015 युवक इथे ग्रामसभेला जमतात त्या युवकांनी पण अनुभवले आहेत हा विकास कुठं गेलेला आहे तीर्थक्षेत्रासारखा पर्यटनासारखा निधीसुद्धा त्यांनी घरात वापरलेला आहे आणि हे जर अशा निधीचा जर असा वापर जर घरगुती कायेचा करत असेल तर हे तालुक्याचा विकास निश्चितच करू शकत नाही हे सर्व जनतेला माहीत आहेत म्हणजे या संवत्सरच्या ग्रामसभा ही जी आहे एकमेव संवत्सर तर ऐतिहासिक राजकीयदृष्ट्या सगळं मानलं जातं परंतु संवत्सरची ग्रामसभा ही अगदी जोरात आणि तोलत फुलते असंही एकदा म्हटलं जातं कारण साहजिकच कोपरगाव विधानसभेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी कोण आमदार होणार भाऊ तुम्हाला शेवटचा प्रश्न
निश्चितच सगळ्या तालुक्याला माहितच आहे की स्नेहलता बिपिनदादा खोले सोडून ह्या तालुक्यात कोणी आमदार होऊ शकत नाही, याचे असंख्य कारणं आहेत की ह्या कुटुंबात जे जे माणसं आहेत, खोले साहेबांचं वय जवळजवळ 91 वर्ष वय आहेत, ह्या वयात ते तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र फिरतायत। मध्यंतरीचा जर आपला पूर्व परिस्थिती बघितली असेल तर साहेबांनी पूर्ण त्यांचं कुटुंब अहोरात्र या तालुक्यात फिरत होतं आणि आमच्या गावचे जे उमेदवार आहेत त्यांनी एक 1.5 लाख संकलन असलेला दूध संघ, एक दुधाची पिशवीसुद्धा तालुक्यातल्या कोणाच्या पूरग्रस्तांना तालुक्यातलं जाऊ द्या, पण आमच्या संवसर गावामध्ये कुठं ते फिरकलेसुद्धा नाही। आणि असं असेल तर ते त्यांना असे स्वप्न पडायला लागलेत की आपण तालुक्याचा आमदार होऊ। निश्चितच जनता जागृत आहेत, जनतेला कळतं आहेत विकास हा कोणाचा होतो आहेत, त्याला स्वप्न पडावे लागतात, पण स्वप्न जनतेसाठी पडावे लागतात, स्वप्न स्वतःसाठी नको। यांचे जे आहेत घरचेच डेप्युटी आहेत सरपंच, यांना सोसायटीचं पदसुद्धा यांच्याकडं लागतं, महानंदासारखं पद यांच्याकडं लागतं, तालुक्यातील ZP पंचायत समिती असेल हे सुद्धा यांच्याकडं लागतं। आणि असं जर असेल तर गाव सुज्ञ आहे, तालुका सुज्ञ आहे, यांचा ह्या 21 तारखेला निश्चितच नामोनिशाणीतून नष्ट होणार आहेत। साहजिकच कोपरगाव तालुका विधानसभामध्ये पुन्हा एकदा कोल्हे गटाच्या स्नेहता कोल्हेच्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि पुन्हा एकदा कोपरगाव विधानसभेवरती स्नेहता कोल्हे या आमदार होणार आणि पुन्हा एकदा त्या विधानसभेमध्ये कोपरगावच्या समस्येविषयी आपली फाईल घेऊन मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलनिशी जाणार अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आहे। माझ्या शेजारी काही तरुण युवा कार्यकर्ते, दादा तुमचं नाव सांगा। महेश परजणे। दादा महेश परजणे म्हणून आपल्या शेजारी उभे आहेत ते तरुण कार्यकर्ते आहेत। दादा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या तरुणाला एकदम शोभेल असा प्रश्न मी विचारतोय, थोडासा छेडलेला प्रश्न आहे, तुम्हाला विकासाचा प्रश्न विचारणार नाही, कोण आमदार होणार ते विचारणार नाही, कारण तुमच्या गटाने सांगितलंय की स्नेहलता कोल्हे याच या कोपरगाव विधानसभेचे आमदार होणार। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मात्र तरुणांचं संघटन जरा थोडंसं बदलतं होतंय, मग अशा प्रकारचं काही संघटन तुमच्याकडे आलंय का? संघटन एकंदर जर पाहिलं, आमचे युवा नेते असेल, विवेक भैया असेल, आदरणीय सुमित दादा कोल्हे असेल, यांच्या मार्फत संजीवनी युवा फाउंडेशन असेल किंवा संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल, म्हणजे अक्षरशः युवकांना ते संघटित करून आणि ज्या ज्या युवकांच्या ज्या समस्या असेल, आता आमच्या गावात सुद्धा 70 ते 80% युवक हे एज्युकेटेड आहे, पण अक्षरशः जे अपेक्ष उमेदवार आहे त्यांनी एक असं काहीच भरविहित काम केलेलं नाही युवकांसाठी। तसंच तुम्ही एकीकडे पाहिलं, आदरणीय सुमित दादा असेल, विवेक भाई असेल, हे अहोरात्र युवकांसाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, काही गणपती उत्सव असेल, काही बाकीचं शैक्षणिक प्रोग्राम असेल किंवा कुठं निधी द्यायचा असेल, आत्ताच कोल्हापूर सांगली ठिकाणी जो पूर आलेला होता तिथं सुद्धा संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युवा फाउंडेशनच्या वतीने भरघोस असा निधी पाठवण्यात आलेला आहे। साहजिकच युवकांचं अशा स्थान आहे, सुमित दादा अमित दादा यांच्या वतीने जे कोल्हे घराण्यामध्ये अत्यंत नावाजलेलं काम करतायत, हे संजीवनी पॉलिटेक्निकमधनं अमित दादा त्या ठिकाणी काम करताय, म्हणजे सुमित आणि सुमित दादा आणि अमित दादा हे कोल्हे घराण्यातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे। यांच्या माध्यमातनं विकी भैया एक आहेत, त्यांच्या माध्यमातनं खरं तर तरुणांचं संघटन सर्वत्र केलं जातं आणि ज्या ठिकाणी पर्जन्यांचा बालेकिल्ला समजला जातोय अशा संवसरच्या गटामध्ये संवसरच्या गावामध्ये सुद्धा 70 ते 80 तरुण युवा कार्यकर्त्यांचं संघटन आहे। पूरग्रस्तासाठी सुद्धा कोल्हेंच्या वतीने काही मदत केली गेलेली आहे, सामाजिक उपक्रमाचा बांधिलकीचा असणारा कोल्हे गट आहे, अर्थात म्हणून ते म्हणताय की स्नेहता कोल्हे याच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या आमदार होणार आणि पुन्हा एकदा त्या कोपरगाव तालुक्याला एक विकासाचा संदेश आणि विकास हे एक त्या ठिकाणी मॉडेल म्हणून पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याकडे बघितलं जाणार अशा प्रकारचं एक वक्तव्य या ठिकाणी केलं गेलेलं आहे। कोपरगाव विधानसभेचा रणसंग्राम आणि कोपरगाव तालुका खरं तर एक ऐतिहासिकदृष्ट्या अशा महत्त्वपूर्ण पर्वणी कथेने गाजलेला असा कोपरगाव तालुका आहे, परंतु संबंध अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष खरं तर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावाला आहे, कारण त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अशी काही फुलं फुलण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जाते। मुद्दामच त्यातली एक थिंगी सांगतोय की स्नेहता कोल्हे या भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी लढताय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आशुतोष काळे लढताय, या दोन्ही पार्टीच्या माध्यमातून खरं तर बाजूला करण्याचं काम अपक्षाच्या वतीने जे राजेश परजणे आहेत, राजेश परजणे खरं तर या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहेत, म्हणून संबंध महाराष्ट्राचं केवळ अहमदनगर जिल्ह्याचं नाही परंतु संबंध महाराष्ट्राचं लक्ष कारण या संवसर गावाकडे आहेत। खरं तर या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात या ठिकाणी संवसर गावातील जे मतदार आहेत हे खूप चाणक्ष आहेत आणि या ठिकाणी असणारी सुज्ञ अशी मतदार बंधू भगिनी आहेत। या ठिकाणी माझ्यासमोर काही मतदार आहेत, नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला तो जनतेचा कौल या ठिकाणी जाणून घ्यायचा की या कोपरगाव विधानसभेचं कोपरगाव विधानसभा रणसंग्राम या ठिकाणी काही बदलतं समीकरण आहे, नेमकी पुन्हा एकदा या कोपरगाव विधानसभेचा रणसंग्रामाचा विचार केलं असताना समीकरण जरा थोडंसं बदलतं आहे, चित्र बदलतं आहे, काय वाटतंय? हे तुम्ही आत्ता जे बोलले
हे एकदम बरोबर आहे, कारण या तालुक्यामध्ये हे चित्र बदलत चाललेलं आहे. पूर्ण तालुक्याचा जर विचार जर केला तर या तालुक्यामध्ये अशोकदादा काळे यांचं एकंदरीत वातावरण सगळे निर्माण झालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे आम्ही असं सर्वे केल्यानंतर आम्हाला असं आढळलं का या ठिकाणी अशोकदादा हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला तुमचं नाव सांगा दादा. मी ॲडव्होकेट शिरीष कुमार लोकने. ॲडव्होकेट अर्थात वकिली पदवी धारण केलेले असे साहेब आपल्या शेजारी आहेत. अगदी त्यांनी वकिलीच्या भाषेमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी त्या ठिकाणी शब्द ठेवलेला आहे. कारण या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत संवत्सर विकास हे सर थोडंसं जरा बाजूला सारलं तर मात्र या ठिकाणी काळे आणि कोल्हे दोन्ही गटाचे मात्र नेते पदाधिकारी या संवत्सरला मात्र थोडंसं सत्तेधारेच्या माध्यमातून विकास करण्याच्या माध्यमातून आहे. दादा मी पुन्हा एकदा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारतोय की माजी आमदार 10 वर्ष अशोकराव काळे साहेबांनी विकास केला परंतु या ठिकाणी बहिणी मला मागाशी काही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं परंतु पुन्हा एकदा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की काही विरोधी पक्षनेते सत्ताधारी मात्र त्या ठिकाणी बोट ठेवत नाहीये. सत्ताधाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी बोट ठेवलं गेलं नाही, विरोधी पक्षाच्या वतीने पुन्हा त्या विरोधावरती बोट ठेवलं गेलं की अशोकराव काळे यांच्या कालखंडात कोपरगावचं पाणी गेलं, काय खरं काय खोटं? ही जी बातमी दिली ना ही फार चुकीची आहे. कारण आशुतोष काळे म्हणजे आशुतोष काळे ज्या अशोकरावजी काळे यांच्या कालखंडात पाणी गेलेलं नाही. उलट तुम्हाला सांगतो ह्या काळे घराण्यानी अत्यंत पाण्यासाठी प्रश्न पर हायकोर्टापर्यंत नेऊन याचिका दाखल करून आणि शेतकऱ्यांना योग्य तो पाण्याच्या बाबतीत न्याय मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळं जे इतर लोक कोणी सांगत असेल तर हे चुकीचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित ठामपणे सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी हे जास्ती अशोकदादा काळे आणि अशोकदादा काळे यांनी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काळेघाटाचे समर्थक आहात, म्हणजे पुन्हा एकदा आशुतोष काळे या विधानसभेवरती निवडून आले असं तुमचं म्हणणं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, काळे आणि कोल्हे हे दोन गट कोपरगाव तालुक्याचं समीकरण होतं परंतु आज तागायत या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये राजेशाबांच्या वतीने अपक्ष म्हणून निवडलं जाते, वाढण्याच्या वतीने अपक्ष केलं जाते, परंतु वंचित बहुजन आघाडी मग हे तीन लोक या दोन सत्तेच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा धसका बसू शकतो का मतदार बंधू भगिनीच्या माध्यमात? त्याचा काही परिणाम या इलेक्शनवर होणार नाही. हे खरे दोनच उमेदवार खरे टप फाइट मध्ये आहे. साजिकाच यांचं म्हणणं की स्मिता कोल्हे आणि आशुतोष काळे या दोन्ही भोवतीच कोपरगावचं राजकारण फिरणार आहे आणि या दोन्ही मिळूनच कुठला तरी एक मात्र विधानसभेवरती अर्थात कोपरगाव विधानसभेचा आमदार त्या ठिकाणी होणार आहे. लढलेले बाकी जे तीन आहेत त्या तिन्हींच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं समीकरण या कोपरगाव तालुक्यामध्ये मात्र फिरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.